मधून औरंगाबाद मध्ये कोविड सेंटर मधून रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटर मध्ये 48 रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी झाली आहे। या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागातील 5 जणांना नोटिसा देण्यात आल्यात। तसंच या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी दिलाय। आता बातमी आहे लातूर मधून। लातूर मध्ये कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या पाहता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी 16 एप्रिलला ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले। मात्र आवश्यक असावा तेवढा स्टाफ या ठिकाणी उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे एकच डॉक्टर कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत आणि त्यामुळे औसा येथील ग्रामीण रुग्णालय हे कोरोना स्प्रेडर होत चाललंय। त्यातच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी रुग्णालयाला भेट दिली। दरम्यान सदरची बाब अतिशय गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतरही कोविड विभागासाठी नवीन डॉक्टर आणि इतर स्टाफची नियुक्ती झाली नसल्यानं अद्याप ही हेच रुग्णालय कोरोनाचा स्प्रेडर ठरण्याचा धोका कायम आहे। नॉन कोविड आणि कोविडमध्ये अशा पद्धतीचे गलत करणं ही काय साधा अपराध नाही, एकदम चुकीचं होऊन जाईल। कारण ज्याला इन्फेक्शन नाही त्या माणसाला इन्फेक्शन द्यायला ते स्टाफ कारणीभूत होईल। तसंच तुम्ही म्हणता तशी परिस्थिती असेल तर त्याच्या बाबतीत सुद्धा दुरुस्ती करायला मी सांगेन। आपल्याच मतदारसंघात अवसायत ही परिस्थिती आहे, नाही तसं असेल तर मी ती स्वतः व्हेरीफाय करतो आणि तसं असेल तर त्यांना दुरुस्त करायला सांग। तर एक मोठी बातमी समोर येते। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चुरस वाढलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सत्ताधारी राजश्री शाहू आघाडीला पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळे आता निवडणूक गोकुळच्या निवडणुकीची रंगत जी आहे ती अधिकच वाढणार आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं आज सकाळी 10 वाजता कोरोनामुळे निधन झालंय। सध्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते आणि ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानं त्यांचं निधन झाल्याचं समजतंय। चंदनवाडी स्मशानभूमी इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत।